संतान सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वेश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली. गेली निघून राहणार तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या तुम्हारा क्या काम है. अरोजूस की बीवी बोटी आहा कस माझी बायको मोठी सुंदर अशी डोली खाऊन खाऊन बदारी झाली. नवऱ्याला वाळवे लागले मासा घेऊन जाणार मासा खाणार तब्येत सुधारणार. मग म्हणायचं अरे जिसका पती मोठा उसका तू मला मासा खायला घरी घेऊन चाललाय हा पण तुझ्या बायकोचा मला लय भ्या वाटत पांडा. बायकोचं भ्या तसं मला पण वाटतं. म्हणजे बायकोचं भ्या वाटाय बायकोला माहिती काय शिंगा बिंगा आल्या तू बैलाची हा. तुझ्या बायकोला शिंग नाहीत रे. मग तुझी बायको लक्ष्मी आहे. हा लक्ष्मी कडक हा कडक कडक लक्ष्मी. अरे मग मी काय कमी का ती लक्ष्मी. मी बी मसुबा आहे मसुबा. खरीच रावण म्हणतात पांडूला दहा तोंडे रावण. हा दहा तोंडाचा रावण. मला जरी एकच दिसतोय पांडा. हा बाकीची नऊ तोंड कुठं आहे ती. बाकीची मी नऊ माझ्या किशात ठेवल्यात. हा किशात किशात ठेवल्यात. अजिबात दाखवत नाही. वेळ आली की मी बाकीचे तोंड दाखवत असतो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुला सांगतो. ह्या तोंडाने खाल्लेले तिकडे करून देत नाही आणि तिकडून खाल्लेलं ह्या तोंडाला. ए मागे चल भेऊ नको. मी असल्या बायकोला कशाला भेत असतो. तू असं ना मी कुणाच्या बापाला पण भेत नाही पांडा. पण बायकोला सांगायचं काय कालवर एकदम तेच झालं पाहिजे. कस झणझणीत झणझणीत कालवण झणझणीत खाल्ल्यावर बुडाला धार लागल ना तुझ्या. चल मासा दे इकडे सोड भाज बघ सुंदरी भाजी तार चारा चारा घाबरते. अरे इकडं दरवाजा इकडे वाजता मात्र छान येतात तुम्हाला. मग मी काय आड्याने दिसतोय तुम्हाला. घर मात्र टकाटक ठेवलंय बरं का तुम्ही. हा जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी ठरे. अरे चल बायकोला घाबरतो का सुंदर. सुंदर सुंदर काय कुठल्या बिळात लपून बसली काय. त्याच्या बीक केवढं माझी बायको केवढी. आमच्यावर काय लक्ष्मीची कृपा होत नाही बघा या जन्मात. अहो मागच्या जन्मात तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार केलं नसतील. ह्या जन्मात करताय ना बघा चांगलंच होणार. तुमच्या घरात सोन्याचं धुरणीगण सोन्याचं धुर. भया ते आलं वाटतं का आवाज लागले. थांबा मी बघून आल्या इथं ठेव. आता बायको आली ना आता आली की माझं पाय धरणार आणि म्हणणार काय सेवा करू इतकी घाबरते बायको. बघ माझी बायको अशीच नेहमी चेष्टा करते म्हणाव घ्यायच नाही. काय पांडू भाऊजी आज दिवस कोणचा आणि तुम्ही करताय काय शब्द का तुम्हाला. कसला दिवस कोणचा आणि काय करतोय जगा. वाळून गेला मासा माझा. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. तुमच्या बायकोनं उपवास धरलाय आणि तुम्ही दारू पिऊन आलाय आणि वर मासे बी घेऊन आलाय पटत का. मग दारू पेलो काय चटणी भाकर खाल्ली का. काय अडेवाणी करता. मास लागतात मला मास. दारू पिऊन मास घेऊन आलाय त्याला मुराव बसायला बांडगुळ बी आणलाय का. माझ्या मित्रा अजिबात काय म्हणायचं नाही. तुला सांगून ठेवतो फलपाडे तुला हे कलर दात तिकडे पाडे ना. तुझं तुझं दात पाडे एका रटत बितडाचा कलर हे करेन तुझा कळ काय सुंदर. माझ्या जीवा भावाच्या मित्राला सॉरी माझ्या जीवा भावाचा काल तुकडा आहे माझा आणि त्याला बोलते तुला भुकेचाच तोडेन तुझ. ओ बाय तुम्ही माझ्या बायको कोणाची बायको माझी पिऊन माझी बायको. सांगा सांगा कशाला आलाय तुम्ही. भलं ती म्हणत माझच खरं. चला गं बायकांना. चला गे थांब थांबे हलगट हा कशाला आली तू. हळदी कुकू लावायला आली होती ना. हळदी लावलं का हळदी कुकू लावलं लावलं का लावलं ना. हा आता आम्हाला चंदन लावू नका.
आता घरी जावा नवऱ्याला जेवायला वाढा मस्त पैकी संसार करा दुसऱ्याचा संसार डावळाडावळ करायची नसते त्याला का बायांनो मला माझ्या घरी येऊन मला डोसा दे बाप तुझी बाया नवऱ्याची सेवा कर घरी जाऊन आणि तू माझी सेवा कर चल मास कर तिकडे जा झालं तुमचं आणि तुमच्या मनाशाचा माझं गेलो खाणार का आणि कोण घाबरतो तुम्हाला कोण घाबरतो मी काय नाही म्हणलो सुंदर मी म्हणलोच नाही काय तुला खोट वाटतंय ते ह्याला इच्छा कुठे गेलं ह्याला इच्छा खर खर सांगायचं नाही तर तांगडीच मोडीन तुमची मगाशी म्हणला मला माझी बायको मला बघली असे तुमचा मुर्दा बसवला थांब पर्सनल मुलं रे रत्ताया अग सुंदरी आग गेले दारू पेले ह्याच्या बोलणे अजिबात विश्वास टुडू बर का सुंदर तुला सांगतो हा नसाया मास खायला आलाय का नवरा बायकोच लावा लावी करायला आलाय माझी पिऊन माझ्यावर समोर उभं राहून खोट बोलणं माझे ऊसात जाऊन त्या बिबट्या समोर उभं राहिला सारखा ते बिबट्या सोडेल का मला बर बर नको लय ओरडू जाशील मासं खायच्या आधी घेतलं बाबा समजून हा मग सांग वहिनीला सांग मासं करायला ए सुंदर दर्रे मासं कर मी बी नाही करणार तुम्हाला बी नाही करून देणार सांगते हा आग पण काय माशात फोलतय का ती काय नाही मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि ह्या महिन्यात वशट आणायचं म्हणजे नाही 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 अजिबात आणायचं नाही सांगते आताच सांगते तुम्हाला अग सुंदरे काय नाही हो सुंदरे काय उपवास धरून काय होणार रे बरं मला पुढच्या जन्मात ऐश्वर्य प्राप्ती करायची म्हणून केल्यात उपवास ऐश्वर्य प्राप्ती अग सुंदरे पुढच्या जन्मात सगळ्यांनी श्रीमंत झाल्या श्रीमंताच्या घरी भांडी कुंडी धुवायला कोण जायचं रानात खुरपायला कोण बाया मोल करून लावायच्या काय अमेरिकेवरून आणायच्या का आणि सगळ्यांनी श्रीमंत झाल्यावर गरीबाच्या पोरांसंगं लग्न कोणी करायची त्या बाया का इंग्लंड वरून आणायच्या काय गोऱ्या गुंट्या ती कुठून बी आणा पण मला ह्या गरीबीचं लय कंटाळा आलाय पुढच्या जन्मात तुमच्यासारखा दळबद्रे नवरा अजिबात नको म्हणून उपवास करते बघा मी वार वा बायका बघ मैश्या बायकू माझी सात जन्म हीच नवरा बेटा म्हणून त्या वडाला गोल 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 येड हाणतात आणि ह्या जन्मात असला दळपाजरी नवरा नको म्हणून हे मागशीच महिन्यातले उपवास धरतात देवाला कन्फ्यूज करत का कोणाचा पोटचा उपवास आहे तुमचा असला पती परमेश्वर असतो पती परमेश्वर समजूनच दोन वर्ष सेवा केली तुमची मी आई म्हणून टिकली दुसरी असते गेली असती निघून अग तू गेली असती दुसरी केली असती तू आई म्हणून तर करा ना ढोले चल मास कर तुमच्या मडावर मास करून कपल्याशिवाय मला काय सुटत नाही बघ बघितलं का बायको कशी घाबरते मला मग वेगळं कारण पत वेगळं कारण बायको मला भीती सांगायचं ना अजिबात गप गप भीतणार डपेन माझ्या ऐवजी हा मास खायचं ना तुला हा गप बसायचं मग चल चल काय बाथरूमला जायचंय का असं आम्ही येण्यावरी करून जाऊ नको आपण धुन देतोय बायकोला कळ नाही पाहिजे चल पाय ही मास कसला वास सुटला या माशाचा एवढं उपास तापास करते काय एकट्यासाठी करते का दोघांसाठी करते ना मग काय वशात थोडे दिवस नाही खाल्लं तर काय मारते ना काही एकच महिन्याचा विषय ती काय नाही ह्यांना वशात खाऊन देणारच नाही पण काय करू असं काहीतरी केलं पाहिजे की माझ्या मनासारखं झालं पाहिजे आणि त्यांच्या बी मनाला वाईट नाही वाटलं पाहिजे पण काय करू काय करू आयडिया मासं खायच्यात काय असं दाखवते कसं मासं खायच्यात ते मास तर बनवतच नसते एकच बुट त्याला दुसरा गुट आहे या अंबानीने बाटाची कंपनी काढून चुकी केली हे कोणाच्या पुढची चप्पल बनवले त्यांची दिशा उलटी ही चप्पल ह्या पायात पाहिजे होती आणि हिकली चप्पल ह्या पायात पाहिजे होती नाही 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 हे एकदम चुकीचं आहे अंबानीने मला मॅनेजर करायला पाहिजे त्या कंपनीचा नाही एकदम चुकीचं आहे चुकला तू ठोकला तुमचा मित्र कुठे
मित्र मित्र वे तुला कशाला पाहिजे मित्र सात वडाचा फेरा माझ्यासाठी घेतलेस का त्यासाठी डोकासाठी नाही अख्ख्या गावासाठी घेतलेत गावासाठी काय दळ भद्री बाय गावासाठी फेरे घेतलेत ती काय रे तुमचा मित्र कुठे आहे मित्र वे बाथरूमला गेलाय बाथरूमला गेलाय ही कसली सुरी आहे कसली लोखंडाची दिसत नाही का कसली सुरी त्याला नक्कीच नाक सुद्धा नीट कापायचं नाही जाऊ जरा त्याला धार लावा धार वय म्हणजे कारण आहे वय नाही ना बघू तुझं नरड कापतो ती नंतर ना बघू आपण नरड कापायचं आधी माशाचं नरड कापावं लागेल ना त्याला धार लावा धार लावतो जा मी याला खासा खासा धार लावतो तू मसाला बारीक कर चल 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 निघ नाही तर नरड कापतो तुझं भाऊजी कशाला आले आमच्या घरी कशाला आलाय माझ मास खायला आलोय मास मास अहो माझा नवरा इतका डेंजर आहे ना मित्राला म्हणतो घरी जेवायला तर त्याच कान कापून खातो कान कापून खातो खरं का मी खोट बोलते का तुम्हाला जर खोट वाटत असेल ना तर बाहेर जाऊन जा का सुरीला धार लावतात ती बहु सारखा बरं तुम्ही असलं कसलं चोरट मित्र घेऊन घरी येत आहो तुम्ही काय झालं माझ्या मित्राला काय झालं ती तुमचा मित्र दोन्ही मास घेऊन पळूनच गेला दोन्ही मासे घेऊन पळून गेला हा ही काय ह्या अंगाने गेलाय पळून बघा तिकडे गेला ना हा अरे म्हशिया अरे एक तरी दिक्की एक बी देत नसतो एक बी देत नसतो यायला कसा देत नसतो बघतो